नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण आर्क ऑफ सर्कल बघितला। मग आर्क ऑफ सर्कल मध्ये आपण बघितले तीन प्रकार आहेत, मेजर आर्क, मायनर आर्क आणि सेमी सर्क्युलर आर्क। सर्कलचं पूर्ण नाव शकतो मग 360 डिग्री होतं, सेमी सर्कलचं 180, मेजर आर्कचं ग्रेटर दॅन 180 आणि मायनर आर्कचं लेस दॅन 180 डिग्री बघितलं होतं। अजून एक मेन पॉइंट बघितला होता आपण, सेंट्रल अँगलचं माप आणि त्याच्या संबंधित मायनर आर्कचं माप सेम असतं। हा दोन भाग बघायचे आहेत आपल्याला। इन्स्क्राइब्ड अँगल कशाला म्हणायचं कन्सेप्ट नीट समजून घ्या आणि इंटरसेप्टेड आर्क कशाला म्हणायचे ह्या दोन गोष्टी नीट समजले तर पुढचा भाग समजा। इन्स्क्राइब्ड अँगल हा शब्द तुम्हाला झालेला आहे 8 स्टँडर्डला झालेला। इन्स्क्राइब्ड अँगल कशाला म्हणायचं, इन ह्या फिगर मध्ये बघा, इन्स्क्राइब्ड अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए बी सी। मी इथं शेडेड करतो हे लक्षात घ्या, मी काय रीड करायला बघा, तर त्याच्या दोन अटीत नीट लक्षात आल्या पाहिजे। इन्स्क्राइब्ड अँगल कशाला म्हणायचं हा पुढचा भाग घेऊ नका, पुढचं तुम्हाला समजण्यासाठी पुस्तक इथं इथं वाय म्हणलं तरी चालतं, इथे हा एक स्वतः समजण्यासाठी पुसतो। अँगल त्या आर्कचे एंड पॉइंट त्या अँगलच्या बाजूर असले पाहिजे। आर्क ए बी सी किंवा आर्क ए वाय सी काही म्हणा, त्याचे एंड पॉइंट, आर्कचा एंड पॉइंट कोण आहे हे कुठं असला पाहिजे, त्या अँगल वर असला पाहिजे, अँगलच्या बाजूवर, आर्म वर, आर्म म्हणजे भुजावर असला पाहिजे आणि त्याचा व्हर्टेक्स हा सर्कल वर त्या आर्क वरच असला पाहिजे, तरच त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं, नसता इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतात। याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं नाही, सेंट्रल अँगल वेगळा, याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतात ना। तुम्हाला सर आहेत के एन पॉइंट, पण व्हर्टेक्स कुठं आहे, बी हा ए बी सी जर मानला तर हा कुठं आहे, व्हर्टेक्स वर्तुळाच्या आतही चालणार नाही, बाहेरही चालणार नाही, असंही चालणार, इज नॉट इन्स्क्राइब्ड अँगल। किंवा त्याचा व्हर्टेक्स एंड पॉइंट होता का नाही बघा, अजून आपण ही सुद्धा चालणार हे असं आणि दिस इज नॉट इन्स्क्राइब्ड अँगल, कारण की त्याचा व्हर्टेक्सच काय झालाय, त्या आर्कचा एंड पॉइंट व्हायला लागतो, त्या आर्कचा काय व्हायलाय, एंड पॉइंट व्हायला। ह्या तिन्ही आकृत्यांना इन्स्क्राइब्ड अँगल म्हणता येणार नाही। आर्क मध्ये अँगल असेल तर इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं, त्याची व्याख्या फार विशिष्ट नाही तुम्हाला, की त्याचा आर्कचे एंड पॉइंट कोण आहे, आर्क आहे तुकडा, मेजर आर्क आहे, त्याचा एंड पॉइंट कोण आहे आणि सी हे कुठं असले पाहिजे, ते भुजावर असले पाहिजेत आणि त्या अँगलचा व्हर्टेक्स कुठं असला पाहिजे, त्या आर्क वर असला पाहिजे, आतही चालणार नाही आणि बाहेरही चालणार नाही। किंवा त्याचा अजून एक महत्वाची गोष्ट, त्याचा व्हर्टेक्स हा त्या आर्कचा एंड पॉइंट असता कामा नये, तीन गोष्टी नीट लक्षात ठेवा। म्हणून याचं रीडिंग कसं करायचं, अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए बी सी, इंटरसेप्टेड म्हणजे पुढचं आहे, आपण नीट ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तरच लक्षात येईल। पुन्हा एकदा रीड करतो, अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए बी सी, कंसामध्ये कोण आहे, कोणामध्ये कंस नाही, त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणायचे, पुढे बघूत आपण ते। कोणामध्ये कंसामध्ये कोण आहे, कंस म्हणजे कोण, आर्क, आर्क ए बी सी किंवा आर्क ए वाय बी मध्ये हा भाग, हा अँगल आहे, त्याच्या दोन अटी कोणत्या, त्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवरच असायला पाहिजे किंवा त्या आर्कवरच असला पाहिजे, तो मध्ये असून चालणार नाही आणि बाहेर असून चालणार नाही, किंवा तो एंड पॉइंट किंवा तो व्हर्टेक्स अँगलचा हा त्या आर्कचा एंड पॉइंट असता कामा नये, असं असेल तरच त्याला काय म्हणायचं, इन्स्क्राइब्ड, याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणता येणार नाही, याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणता येणार, कारण व्हर्टेक्स बाहेर आहे, आर्कच्या बाहेर आहे, आर्कच्या आत आहे वर्तुळाच्या, किंवा त्याचा ही भुजाचा एंड पॉइंट हा दोघाचा व्हर्टेक्सच हा काय व्हायला, आर्कचा एंड पॉइंट व्हायला, त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणता येणार नाही। म्हणून रीडिंग कसं करायचं आहे, अँगल ए बी सी त्याच्या दोन भुजाचा आर्म आहे, त्याचा त्या आर्मचा एक बिंदू आणि आर्कचा एंड पॉइंट हे कसे असले पाहिजेत, कॉमन असले पाहिजेत, त्याला अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए बी सी, कंसामध्ये कोण। आता दुसरा बघायचा आहे, इंटरसेप्टेड आर्क कशाला म्हणायचं, आर्क इंटरसेप्टेड केली, ह्या सगळ्या फिगर मी दाखवल्या त्या इंटरसेप्टेड आर्कच्या अदरवाइज लास्ट शेवटची आकृती सोडली तर सगळे इंटरसेप्टेड, कोणामध्ये कंस, कोणामध्ये कंस, अँगल आर्क एक्स बी
हाँ एक्स बी आर्क एक्स बी इंटरसेप्टेड बाय एंगल एबीसी, आर्क एक्सी सी है एंड आर्क एक्सी इज इंटरसेप्टेड इन एंगल एबीसी, इंटरसेप्टेड बाय एंगल एबीसी कोना मध्ये कंस आहे हा लक्षात घ्या, हा भाग आहे पुढचा, तर त्या कोणाचे ते एंड पॉइंट कुठं सोडून यायचे, जर एंड आर्क चे एंड पॉइंट सोडून सगळा भाग त्या कोणाच्या आत आला पाहिजे नीट लक्षात घ्या, त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणायचं, पुन्हा सांगतो ह्या अँगल चे आणि आर्क चे एंड पॉइंट सोडून बाकीचे सगळे पॉइंट त्या कोणाच्या इंटीरियर भागात आले पाहिजे, कोणाच्या इंटीरियर भागात म्हणायचो त्याला म्हणायचं इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे काय कोणामध्ये कंस असत त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणायचं आणि कंसामध्ये कोण असत त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं, याच्या अटी मात्र मेन आहे, याचा व्हर्टेक्स आतही चालणार नाही बाहेरही चालणार नाही किंवा तो आर्कचा एंड पॉइंट असून चालणार, इथं तशी काही आट नाही, इथं एकच आट आहे की त्याची त्या आर्कचे एंड पॉइंट कोण आहे, त्या आर्कचे पुढचे हे नाही की इथं ह्या कोणामध्ये हा जो भाग येतो मी तुम्हाला पुसून दाखवतो, हा जो भाग यायला आहे याला इंटरसेप्टेड सर्कलचा काही भाग इंटरसेप्टेड, ते एंड पॉइंट सोडून फक्त बाकीचे सगळे ते आर्क कुठं आलं पाहिजे कोणामध्ये आलं पाहिजे इंटीरियर ऑफ द अँगल एबीसी त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणायचं, इथं आर्क नाही की व्हर्टेक्स कुठं असला तरी चालतो, मग आत चालतो बाहेर चालतो किंवा एंड पॉइंट असला तरी चालतो, इथं एंड पॉइंट आहे इथंही चालतो, इट इज इंटरसेप्टेड आर्क, आर्क बी सी किंवा बी एक्स सी आर्क बघायचं काय फरक पडतो, एंड पॉइंट सोडून बाकीचे सगळे कोणामध्ये येईल, एंड पॉइंट इथं व्हर्टेक्सच एंड पॉइंट व्हायला आहे चालतं इथं, कारण तो इंटरसेप्टेड आर्क आहे तो इन्स्क्राइब्ड अँगल होणार नाही, आर्क बी एक्स सी याचे एंड पॉइंट कोणते आहेत बी आणि सी सोडून बाकीचे सगळे पॉइंट त्या अँगल मध्ये येत, म्हणून आर्क बी एक्स सी इज इंटरसेप्टेड बाय अँगल ए बी सी, रीडिंग कसं करायचं आर्क बी एस बी एक्स सी इज इंटरसेप्टेड बाय अँगल ए बी सी, इथं व्हर्टेक्स आत आहे चालतंय काय फरक पडत नाही, एंड पॉइंट असला तरी चालतोय किंवा सर्कलवर असला तरी चालतोय काही फरक पडत नाही, इथं सुद्धा हा इंटरसेप्टेड आर्क झाला लक्षात घ्या, एंड पॉइंट सोडून त्या सगळ्या अँगल मध्ये बिंदू येईल, आर्क ए सी जे इंटरसेप्टेड इन अँगल ए बी सी, अँगलच्या व्हर्टेक्सचा काही संबंध नाही, आर्क इंटरसेप्टेड आहे इथंही चालतंय, इथं दोन ह्या अँगलने ए बी सी ने दोन आर्क इंटरसेप्ट केले, हा छोटा आणि एक मोठा, म्हणून याला सुद्धा इंटरसेप्टेड आर्क म्हणता येईल, पी क्यू एक आर्क इंटरसेप्ट केलाय अँगल हा एक केलाय, या दोन्हीला बी व्हर्टेक्स वर्तुळाच्या बाहेरही चालतो आतही चालतो किंवा व्हर्टेक्स वर्तुळावर असला तरी चालतो किंवा व्हर्टेक्स एंड पॉइंट असला तरी चालतो, इथेही चालत इथं एंड पॉइंट बघा हा एक एंड पॉइंट आहे आणि हा एक एंड पॉइंट, इथून सर्व इंटरसेप्टेड आर्क आहे चालतंय लक्षात घ्या, इथंही चालतंय दोन आर्क इंटरसेप्ट केले अँगलने हा एक केलेला आहे आणि इकडला सुद्धा केलेला आहे, फक्त हाच शेवटची फिगर चालणार नाही कारण की आपल्याला काय म्हणायचं त्याच्या दोन्ही एंड पॉइंट होत नाही फक्त एकाच भुजावर होईल, म्हणून हा भाग व्हायला येईल पण पूर्ण अँगल मध्ये व्हायला का तो याची भुजा एकही पॉइंट कॉमन नाही दोन्ही मध्ये लक्षात घ्या, त्याचे एंड पॉइंट कॉमन असणं गरजेचे आहे, तिथं कॉमन नाही लास्टची फिगर फक्त इंटरसेप्टेड आर्क होणार नाही, इंटरसेप्ट आर्कला काहीच कंडिशन नाही, त्याचे फक्त एंड पॉइंट हे अँगलवर असावेत आणि रिमेनिंग पॉइंट्स आर इन द इंटिरियर ऑफ अँगल ए बी सी, इतर दोन्ही भुजाला कॉमन नाही, इथं कॉमन नाही आहे, त्याचा एकच बिंदू कॉमन नाही, ही फिगर सोडली तर बाकी म्हणजे ही इथं आपल्याला याचं दोन्ही वाचन करता येईल, अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए बी सी अँड आर्क ए एक्स सी इज इंटरसेप्टेड बाय अँगल ए बी सी, ह्या कोणामध्ये हा कंस एक्स सी आणि कंसामध्ये कोण इन्स्क्राइब्ड आहे, कंसामध्ये कोण काय असतो इन्स्क्राइब्ड असतो आणि कोणामध्ये आर्क काय असते इंटरसेप्टेड असते, दोन्हीतल्या फरक नीट समजून घ्या, इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल लक्षात घ्या, इथं व्हर्टेक्स कुठे चालतोय व्हर्टेक्स इथं असला तरी चालतो, तुमच्या पुस्तकामध्ये फिगर दिल्यात तुम्ही अजून बघू शकता त्या पेज नंबर इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड ह्याच्यातला फरक समजून घेत नाही दोन्ही म्हणजे काय ते कळत नाही, मी पुन्हा एकदा रीड करतो
कि एंगल एबीसी इज इंस्क्राइब्ड इन आर्क एबीसी और आर्क एवाईसी और आर्क एएक्ससी इज इंटरसेप्टेड बाय एंगल एबीसी हा कंस या कोणामध्ये आणि हा कोण ह्या कंसामध्ये लक्षात घ्या ह्या कोणत्या फिगर ही सोडली तर आता इंस्क्राइब्ड एंगल चेक करू शकते बाकी कोणत्याच इंस्क्राइब्ड एंगलचा होणार नाही लक्षात घ्या सगळ्या इंटरसेप्टेड आर्कच्या होतील लक्षात घ्या मग दोन आर्क सुद्धा इंटरसेप्ट करू शकतो इंटरसेप्टेड आर्क वेगळं इंस्क्राइब्ड एंगल याच्यावर एक थेरम बघायचं आहे आपल्याला याची एक प्रॉपर्टी एट स्टँडर्ड प्रॉपर्टी अभ्यासली की इंस्क्राइब्ड अँगल वेगळा सेंट्रल अँगल वेगळा नीट लक्षात घ्या हा सेंट्रल अँगल आहे आपल्या ओ हा सेंट्रल अँगल आहे आपल्याला आता एक नवीन थेरम बघायचा आहे या इंस्क्राइब्ड अँगल्स मग त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कचा अर्थ असतो म्हणजे इंटरसेप्टेड आर्कचं माप जर 100 असेल तर याचं माप किती असतं 50 असतं याच्यावर आपण फॉर्म्युला म्हणून आपण प्रॉब्लेम सुद्धा एट स्टँडर्डला सोडवले आता त्याची एक प्रूफ बघायची आपल्याला ती आपण अगोदर बघूया ओके प्रॉपर्टी नंबर 7 बघायला जात आपण प्रॉपर्टी नंबर 7 6 प्रॉपर्ट्या झाल्या त्याच्या अगोदरची 7 ची आणि थेरम महत्त्वाचा आहे त्याला नाव आहे इंस्क्राइब्ड अँगल थेरम एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचा नाही शक्यतो विचारला जात नाही या थेरमच्या 3 केस मध्ये विचार करायचा आहे पण आपण एकच केसचा विचार करणार आहे आणि परीक्षेमध्ये तेवढीच लिहायची एकाच केसचा विचार करणार काय थेरम आहे द मेजर ऑफ एन इंस्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट ह्या इंस्क्राइब्ड अँगलचं माप एबीसीचं माप त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या हाफ असते मग गिवन काय होईल बघा आता गिवन गिवन इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल अँगल एंगल ए बी सी एंगल ए बी सी इज इंस्क्राइब्ड इन आर्क ए बी सी आर्क ए बी सी मध्ये एंड आर्क ए बी सी ए सी आर्क ए सी इज इंटरसेप्टेड is it by angle abc means what half intersect झाला intersected झाला यार कोणता aec कोणत्या angle ने abc आणि abc inscribed आहे कोणत्या arc abc to prove काय करायचंय to prove major angle abc equal to half of major arc aec कंस्ट्रक्शन काय केलं ड्रॉ रे ओ सी अँड प्रोड्यूस विच इंटरसेक्ट आर्क AEC at point E D बघा मी काय केलंय ओ मधून एक रे काढलाय इथं 3 केसचा विचार आहे की हा जो रे वर्तुळावर असताना बाहेर असताना किंवा त्या बाजूवरच असताना आपण एकाच केसचा विचार करणार आहे फार महत्वाची नाही एक्झाम मध्ये विचारली जात नाही आतापर्यंत विचारली गेली नाही मागच्या 5-10 वर्षात विचारली गेली नाही विचारली गेली ती दुसरीच आहे याच्यातली आतापर्यंत मागच्या याच्यातली एक विचारली कोणती टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आर कॉन्ग्रुएंट ही बऱ्याच वेळा विचारली गेली आणि आता जे बघायची म्हणजे कॅन्सल झाली आहे आता ती सायक्लिक क्वाड्रेटर थेरम एक महत्त्वाचा या दोन पैकीच जास्त विचारली जाते तरी आली तरी एकाच केसचा विचार करा 3-3 केस घ्यायची गरज नाही मी केस 1 काय केलाय की ओ बिंदू कट ए बी सी च्या इंटिरियर आहे ओ हा एक्सटेरियर असन किंवाच त्या अँगल वर असन अशा 3 पर्याय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 3 पर्याय दिलेत सहज वाचू शकतात आवश्यकता वाटली तर तुम्ही वाचू शकता 3 केसचा विचार
एंड जॉइन आल्सो जॉइन काय काय जोडलं आल्सो जॉइन ओए एंड ओसी ओए एंड ओसी ओए एंड ओसी लक्षात प्रूफ प्रूफ इन फिगर इन ट्रायंगल ए ओ बी ए ओ बी इन ट्रायंगल ए ओ बी ओ ए इक्वल टू ओ बी रेडिया ऑफ सेम सर्कल रेडिया ऑफ सेम सर्कल देयरफोर इकडलं पुस्तक मी समजलं की तुम्हाला देयरफोर ओ ए इक्वल टू बी झाला म्हणजे त्याच्या समोर दोन बाजू एकरूप आहेत म्हणून त्या बाजू समोरचे कोण सुद्धा काय होतील अँगल ए बी ओ अँगल ए बी ओ इज इक्वल टू अँगल बी ए ओ इक्वल टू आपण एक्स डिग्री से म्हणून कंसात घेऊ अँगल अपोजिट टू कॉन्जुरंट साइड करेक्ट नाउ किंवा सिमिलरली असं सिमिलरली वी कॅन प्रूव दॅट असंच खाली दाखवत आहे ही बाजू एकरूप आहे एकरूप कोण असेल कोण एकरूप असतात सिमिलरली वी कॅन प्रूव दॅट अँगल ओ बी सी इज इक्वल टू या बाजू समोरचा कोण हा बेस अँगल होते की ही आणि बाजू एकरूप आहेत ओ बी सी इज इक्वल टू अँगल ओ बी सी इक्वल टू ओ सी बी इक्वल टू वाय डिग्री से अँगल अपोजिट टू किंवा सिमिलर याला टू नाव याला एक आणि याला दोन नाव दिलं तरी चालतं दाखवलं तरी चालतं एक ओळ वाढवली तरी चालते ऑल्सो इन ट्रायंगल बी ओ सी ओ बी इक्वल टू ओ सी रेडिया ऑफ सेम सर्कल देअर फॉर अँगल ओ बी सी इक्वल टू ओ सी बी इथं कोणता दाखवला आपण अँगल ओ ए बी किंवा बी ए ओ इक्वल टू ए बी ओ ए बी ओ बी आणि ए ओके आता आल्सो आता इथं अँगल ए ओ डी इज आल्सो अँगल ए ओ डी इज एक्सटीरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए ओ बी देअरफोर अँगल ए ओ बी इक्वल टू ए ओ डी इक्वल टू ए ओ डी इक्वल टू अँगल ए बी ओ अँगल ए बी ओ प्लस अँगल बी ए ओसात कारण लिहा रिमोट इंटिरियर अँगल थेरम झालेला टाइमस्टॅम्पला याचं माप या दोघाच्या बेरजे एवढं असतं हा एक्सटेरियर अँगल आहे ए ओ डी पुन्हा चेक करा ए ओ डी हा एक्सटेरियर अँगल आहे कोणाचा ट्रायंगल ए ओ बीचा आणि मग याचं माप याच्या किती असतं बघा आणि मग अँगल ए ओ डी इक्वल टू एक्स प्लस एक्स अँगल ए ओ डी इक्वल टू टू एक्स करेक्ट इथे एक दोन नाव दिलं तरी चालतंय फ्रॉम वन म्हणलं तरी चालतंय फ्रॉम वन इथं नाईन नंबर दिलं तरी चालतंय ओके सिमिलरली वी कॅन फाइंड आउट अँगल ओ बी सी अँगल ओ बी सी ए ओ डी घेतला आपण ए ओ डी घेतला अँगल डी ओ सी अँगल डी ओ सी इक्वल टू डी ओ सी इक्वल टू किती टू वाय डिग्री असंच होईल याला तुम्ही एक नाव दिलं तरी चालेल याला दोन नाव हा टू वाय झाला टू एक्स झाला हा सुद्धा बाह्य कोण झाला लक्षात घ्या कोणता डी ओ सी हा वाय हा वाय दोघांच्या बेरीज एवढा इतका होईल नाव लक्षात घ्या मी टू एक्स आणि टू वाय कसं आणला ते नीट बघा एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाची नाही पण आपल्याकडं माहीत असणं गरजेचं आहे याची प्रॉपर्टी मात्र खूप कामाची आपल्याला ती कामाला येणार आहे खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यावर एकच केसचा आपण अभ्यास करायला लागलो
नाव आता पुढची स्टेप बघा थोडी. नाव अँगल एओसी इक्वल टू, नाव अँगल एओसी इज इक्वल टू मेजर आर्क, एओसी इक्वल टू मेजर आर्क एडीसी, मेजर आर्क एडीसी बाय करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल विथ रिस्पेक्टिव टू मायनर आर्क, मायनर मायनर आर्क. लक्षात घ्या एओसीच माप आणि एईसीच माप सेम असतं. आर्क एईसी म्हणा, आर्क एईसी आपण जे नाव दिलं ते एईसी, पण एओसीची फोड करता येईल आपल्याला. अँगल एओडी, अँगल एओडी प्लस अँगल डीओसी, अँगल एओडी प्लस अँगल डीओसी इक्वल टू मेजर आर्क एईसी. एओडी 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 प्लस कोणता डीओसी इक्वल टू मेजर आर एईसी, याची फोड केली अँगलची एओसी. एओडीचं माप किती आहे 2x, 2x प्लस 2y इक्वल टू मेजर आर, मेजर आर्क एईसी. करेक्ट, इथं मार फ्रॉम 1 अँड 2 म्हणजे तरी सांग, फ्रॉम 1 अँड 2 कॉमन घ्या, 2x प्लस y इक्वल टू मेजर आर्क एईसी. पण x प्लस y म्हणजेच कोण, इथं बघा एक्स प्लस वाय म्हणजेच कोण, अँगल एबीसी, टू इन टू अँगल, मेजर अँगल एबीसी इज इक्वल टू मेजर आर्क एसी. त्या दोनला तिकडे घेऊन जा, मेजर अँगल एबीसी इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क एबीसी. हे प्रूव करायचंय का तुला, काय प्रूव करायचंय, एबीसी चं माप एईसी च्या किती हाफ असतं. कॅल्क्युलेशन कळालेत का नीट बघा, वेगवेगळ्या पद्धतीने प्रूफ देता येईल, कोणती एक केस विचारात घेऊन करता येत आहे. एक्झामच्या दृष्टीने फार महत्वाची नाही, पण आली एखाद्या बाय चान्स तरी आपल्याकडे एकच केसचा विचार करायचा आहे. अजून दोन केस आहेत, पुन्हा रिपीट करतो की मी काय काय जोडलं, की ड्रॉ रे बी ओ, ड्रॉ कन्स्ट्रक्शन काय केलं, ड्रॉ रे बी ओ विच अँड प्रोड्युस्ड विच इंटरसेक्ट आर्क एईसी ऍट पॉइंट बी जॉईन एओ अँड ओ सी. मग मी ट्रायंगल एओ बीचा विचार केला, त्यामध्ये काय ओ बी इक्वल टू ओ ए रेडिया ऑफ सेम सर्कल, एका ट्रायंगलच्या दोन बाजू कॉन्ग्रुएंट म्हणून बाजू समोरचे कोन सुद्धा काय झाले एकरूप झाले, म्हणून हा एक्स येऊन हा सुद्धा काय झाला एक्स झाला. लक्षात घ्या अशाच प्रकारे आपण दुसऱ्या ट्रायंगल मध्ये वी कॅन प्रूव्ह दॅट इन ट्रायंगल, इन ट्रायंगल ओ बी सी, इन ट्रायंगल बी ओ सी असं म्हणलं तरी चालतं. की ओ बी सी ह्या दोन बाजू पुन्हा एक रूप आहेत, एक रूप बाजू समोर कोण एक रूप असतात, मग हा वाय असेल तर हा सुद्धा किती झाला वाय झाला. पण अँगल एओ डी हा एक्सटेरियर अँगल आहे, म्हणजे याचं माप या दोघांच्या बेर जेवढा असतं, म्हणून एओडीचं माप 2x झालं आणि हा सुद्धा एक्सटेरियर अँगल आहे, म्हणून सीओडीचं माप 2y होईल, वाय अँड वाय 2y, याचं माप या दोघांच्या बेर जेवढा असतं. नाउ अँगल एओ सी हा सेंट्रल अँगल आहे, त्याने इंटरसेप्ट केली, त्याच्या संबंधित मायनर आर्क माप इक्वल असतं. सेंट्रल अँगल आणि मायनर आर्कचं रिलेशन वेगळं आणि इन्स्क्राइब्ड अँगल आणि मायनर आर्कचं रिलेशन वेगळं, हे दोन्ही गोष्टी नीट डोक्यात घ्या. आणि मग एओसी इक्वल टू आर्क एईसी, मग एओसीची फोड केली अँगलची, मी एओसीची फोड काय झाली एओडी प्लस डीओसी. एओडी किती 2x, एओडी किती आहे 2x आणि हा किती 2y, फ्रॉम 1 अँड 2 म्हणलं तरी चालतंय. 2 कॉमन घ्या, x प्लस y म्हणजे कोण आहे आपल्या कामाचा, x प्लस y म्हणजे अँगल एबीसी, दोन गुणवले एक्स प्लस म्हणजे एबीसी, हे दोन इकडे गुणवले तिकडे आल्यानंतर काय होते भागले होते, म्हणून एबीसी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने इंटरसेप्टेड केलेला आर्क कोणता एईसी, त्याच्या तो निम्मा असतो. लक्षात घ्या, ओके, महत्वाची याच्यावर आपल्याला भरपूर प्रॉब्लेम बघायचे आहेत, याच्यावर काही कॉर्नरी आहेत त्या सुद्धा आपण बघूया. हा
कॉर्नरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नेक्स्ट पॉइंट बघा थोडेसे छोटे छोटे पॉइंट आहेत ऑलरेडी झालेले हा पॉइंट आहे प्रॉपर्टी झालेली तुम्हाला प्रॉपर्टी नंबर 8 म्हणून आपण त्याला कॉर्नरी म्हणजे उपप्रमेय त्याच्यावर आधारित की अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट अँगल इन्स्क्राइब्ड आता दोन अँगल आहेत कोणते एकाच आर्क मध्ये दोघांची एंड पॉइंट एकच बघा अँगल ए बी सी बघा मी डायरेक्ट प्रूफ होतो इन फिगर डायरेक्ट प्रूफ लिहितो गिवन टू प्रूफ अपेक्षित नाही फक्त तुम्हाला ती प्रॉपर्टी काय झालं इन फिगर अँगल ए बी सी अँड अँगल ए डी सी आर इन्स्क्राइब्ड इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क एबीसी एकाच आर्क दोघांची एंड पॉइंट हा अँगल ए बी सी याचा एंड पॉइंट ए बी सीचा एंड पॉइंट कोणता ए आणि सीच आहे आणि याचा सुद्धा एका दोघांचा आर्क इथूनच दोघांची एंड पॉइंट एकच लक्षात घ्या तरी दोघांनी एकच आर्क इंटरसेक्ट करा लक्षात आणि मग आत्ताच बघितलंय नाव मेज दोन्ही इन्स्क्राइब्ड ए बी सी आत्ताच प्रूव्ह केले आपल्याला म्हणून त्याला कॉर्नरी म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा वापर करूनच आपण ए बी सी इज हाफ ऑफ मेजर आर्क का आहे मेजर आर्क एक्स सी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आत्ताच केलं की त्याचं माप हे आर्कच्या समोरच्या इंटरसेप्टेड केलेल्या आर्कचा निम्म असतो तर एक नाव द्या याला किती नाव द्या वन आल्सो मेजर अँगल एडीसी एडीसी ती कोणता आर्क इंटरसेप्ट केला हाफ ऑफ मेजर आर्क एक्सी आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम याला किती नाव द्या टू नाव द्या फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू काय म्हणताय की दोघा एक्सी आर्क इंटरसेप्ट केलाय म्हणजेच अँगल ए बी सी इक्वल टू काय होईल अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल ए डी सी ही शॉर्टकट प्रूफ आहे त्याची अपेक्षित नाही पण सांगितलं की दोन्ही कोण एकाच आर्क मध्ये इंटरसेप्टेड आहेत इन्स्क्राइब्ड आहेत दोन्ही अँगल आणि त्या दोन्ही कोणाने एकच आर्क इंटरसेप्ट केलाय आणि आपण बघितलं याचं माप याच्या निम्मध्ये दोघांच्या आर्क याचं जर एटी माप असेल त्याचं किती असेल 40 याचं एटी म्हणजे सुद्धा काय म्हणजे दोन्ही कोण काय होते कॉन्ग्रुएंट होतील म्हणून कामाला येणार आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट आता दुसरी याची उलटी ती तर फार सोपी अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल अर्धवर्तुळातील कोण काटकोन असतो आता लक्षात आलं असेल की इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल आणि मेजर अँगल ए एक्स सी मेजर आर्क ए एक्स सी इक्वल टू 180 डिग्री सेमी सर्कल अर्धवर्तुळातील कोण म्हणजे किंवा एक्सी 180 आणि एबीसी सुद्धा किती होईल मेजर आर्क एबीसी आर्क म्हणा अँगल नाही इक्वल टू 180 डिग्री दोन्ही म्हणजे सेमी सर्कल हा आर्क 180 होईल एबीसी आणि इकडला सुद्धा किती होईल 180 होईल ओके आणि मग आत्ताचीच प्रॉपर्टी यूज करा आपण काय प्रॉपर्टी यूज करायची आत्ताचीच की मेजर अँगल एबीसी इक्वल टू नाव हाफ ऑफ मेजर आर्क कोणता एक्सी चं माप किती असत सेमी सर्कल आहेत दोन्ही आणि मग मेजर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इन्स्क्राइब्ड अँगल थेरम देअरफोर मेजर अँगल ए बी सी इक्वल टू हाफ इंटू 180 मेजर अँगल ए बी सी इक्वल टू किती 90 डिग्री ओके आणि तेच प्रूव्ह करायचं बघा अँगल इज इन्स्क्राइब्ड हा अँगल कुठे आहे सेमी सर्कलमध्ये अर्धवर्तुळातील कोण ए बी सी आर्क आहे अर्धवर्तुळ आहे त्याचं माप 180 ने एक्स तर किती असेल 180 आणि तो किती असतो हा अँगल किती असतो मग 90 असतो लक्षात ह्या अर्धवर्तुळातील कोण काटकोन असतो ह्या कॉरलरी याच्यावर आपल्याला उपयोग होणार आहे दोन्ही थोडक्यात तुम्हाला सांगितलं आता याच्यानंतरचा मात्र थेरम खूप महत्त्वाचा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटर थेरम कशाला माहिती आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटर कशाला म्हणायचं आपल्याला झालेलं ऑलरेडी त्याची प्रॉपर्टी सुद्धा एक स्टँडर्डला झालेली आपल्याला
की सायक्लिक क्वाड्रिलेटरचे अपोजिट अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. तरी सांगतो एकदा की सायक्लिक क्वाड्रिलेटर कशाला म्हणायचं, ज्या चौकोनाची किंवा चौकोनाची चारही व्हर्टेक्स कुठं असतात, सर्कलवर असतात, त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलेटर म्हणतो. हे काही आत चालणार नाही, बाहेर चालणार नाही, पण किती असो, चार असो, पाच असो, सहा असो, त्याला सायक्लिक क्वाड्रिलेटर म्हणलं जातं, लक्षात घ्या. आणि त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. ही प्रॉपर्टी आपण एट स्टँडर्ड पाहिजे, त्याची प्रूफ खूप सिंपल आहे. एक्झामच्या दृष्टीने VVVIMP ह्या वर्षी ती येऊ शकते. एक तर ही, नाही तर टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्स्टर्नल पॉईंट आर इक्वल सेगमेंट मेजर इक्वल असतं, ह्या दोन पैकीच प्रूफ येऊ शकते, लक्षात घ्या. पूर्ण एक्झाम मध्ये तीन चॅप्टर मध्ये एक प्रूफ येणार आहे ह्या वर्षी. प्रूफचं कमी झालंय, पण कोणतीही सांगता येत नाही. आज आपला थेरम बघायचा आहे पुढचा, तो म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटर आधारित एक थेरम आहे, खूप सिंपल आहे, आपण तो बघूया. ओके, प्रॉपर्टी नंबर 10 बघायला जातो. सायक्लिक क्वाड्रिलेटर थेरम स्टेटमेंट काय बघा, अपोजिट अँगल्स ऑफ अपोजिट वेगळे, ऍडजसंट वेगळे, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर आर सप्लिमेंटरी. हा अपोजिट आहे, लक्ष द्या, बी चा अपोजिट बी, ए चा सी. खूप सिंपल प्रूफ आहे, VVIMP एक्झामच्या दृष्टीने येणारच आहे या वर्षी. जर परीक्षा झाल्या तर B1 क्वाड्रिलेटर ABCD इज सायक्लिक, याच्यावर ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला, पण तुम्ही ती ऍक्टिव्हिटी तुम्ही सोडवा. टू प्रूव, दोन गोष्टी प्रूव करायच्या, की अँगल मेजर अँगल मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इक्वल टू 180 degrees, आणि दुसरी मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल डी इक्वल टू 180 degrees. अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम थेरम खूप सिंपल प्रूफ आहे, सगळ्यात सोपी प्रूफ आहे, लक्षात घ्या. प्रूफ इन फिगर, मेजर अँगल ए, मेजर अँगल ए इक्वल टू, याचं पूर्ण नाव काय, BAD. मेजर अँगल ए म्हणजे पूर्ण नाव BAD. ह्या अँगलनी हा अँगल आहे, याचं असं वाढवलं तुमच्या लक्षात येईल, असं वाढवलं गरज नाही. कोणता आर्क इंटरसेक्ट केला, हा आर्क इंटरसेक्ट केला, लक्षात घ्या. हा म्हणजे शरीरात BA म्हणजेच याचं पूर्ण नाव BAD. BADने कोणता आर्क इंटरसेक्ट, आर्क हाफ ऑफ मेजर आर्क, हाफ ऑफ मेजर आर्क, मेजर आर बी सी बी, बी सी बी कंसातल्या इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याला एक नाव द्या, त्याला किती नाव द्या, 1. नीट बघा, मेजर अँगल ए पूर्ण तुम्ही BAD म्हणलं तरी चाललं असतं, मेजर अँगल BAD इक्वल म्हणलं तरी चूक नाही. सोपं जाव म्हणजे ए म्हणजे याचं पूर्ण नाव BAD, याने त्याच्या पुढचा घ्यायचा. इथून ही रेश मुद्दा तुम्हाला समजण्यासाठी मारली होती मी, की यांनी कोणता आर्क इंटरसेक्ट केला, पुढचा घ्यायचा, हे जे एंड पॉईंट सोडून पुढचा घ्यायचा, याचा BAD हा अँगल आहे. येत BAD चं शॉर्टकट नाव काय, ए. त्यांनी कोणता आर्क इंटरसेक्ट केला, BCD, त्याला 1 नाव द्या. आल्सो मेजर अँगल सी इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर, सीचं पूर्ण नाव काय, सीचं BCD हा अँगल आहे BCD, यांनी कोणता आर्क केला, BAD. हाफ ऑफ मेजर आर BAD कसं करले, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याला किती नाव द्या, 2. दोन्ही गोष्टी समजले बघा, ए अँगल एचं पूर्ण नाव BAD, त्याने हा आर्क इंटरसेप्ट केलाय, आणि अँगल सी यांनी कोणता आर्क इंटरसेप्ट केला, BAD म्हणजे हा केलाय, BAD हा आर्क इंटरसेप्ट केलाय. मी काय करतो, 1 आणि 2 चं ऍडिशन करतो, 1 + 2, मग काय होईल, मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इक्वल टू हाफ ऑफ, दोघांमध्ये हाफ कॉमन निघाल, मी डायरेक्ट हाफ कॉमन निघाल, दोन्हीचे ऍडिशन केल्यानंतर कंसात राहील, मेजर आर्क BCD प्लस मेजर आर्क सेपरेट केलं, एक स्टेप कमी केली थोडी आणि मग बंद.
त्या दोघाचं ऍडिशन केलं, दोघाचं ऍडिशन केल्यानंतर हाफ दोघात कॉमन निघत, मेजर आर्क बी सी डी प्लस मेजर आर्क बी ए डी, मेजर आर्क बी सी डी कुठून बघा, हा बी सी डी अर्धा झाला आणि दुसरा कोणता बी ए डी, हा बी ए डी म्हणजे दोघांची आर्क टोटल सर्कल झालं आणि म्हणजे त्याचं माप किती असेल 360 असेल, लक्षात घ्या हाफ इंटू 360 आणि म्हणजेच हाफ इंटू म्हणजेच मेजर अँगल ए, मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी किती झाला 180. बी सी डी हा एक तुकडा आणि बी ए डी हा तुकडा, दोन्ही तुकड्याची बेरीज केली एकत्र केलं काय झालं, सर्कल तयार झालं. आणि सर्कलचं पूर्ण माप किती असतं 360, त्याला दोन्ही डिवाइड केला. सिमिलरली असं दुसरं दाखवलं, वी कॅन प्रूव्ह दॅट, वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल, मेजर अँगल, मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. ओके, खूप सिंपल प्रूफ, काहीच नाही त्याच्यामध्ये. दोन वेळा इन्स्क्राइब अँगल थेरम होता तो कळणं गरजेचं आहे. ओके, प्रॉपर्टी नंबर येण्यावर बघू, एक कॉर्लरी सायक्लिक क्वाड्रिलेटरवर आधारित एक कॉर्लरी कामाला येणारी, कुठं मोठं एखादा प्रॉब्लेम सोडत असताना प्रॉपर्टी नंबर 12. अजून एक प्रॉपर्टी मी नंतरच्या तासात घेईन, ती दोन वेळेची एखाद्या प्रॉब्लेममध्ये कामाला येणार आहे, ती लास्ट प्रॉपर्टी 13 नंबरची. पुढच्या एक्झरसाइज काय खरं तर त्या कॅन्सल व्हायला होत्या पाहिजे, पण काय केलं तर माहीत नाही, खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टी कॅन्सल केल्या. असो, corollary of cyclic quadrilateral theorem काय होतो, an exterior angle of cyclic quadrilateral is congruent to सहा cyclic quadrilateral ए बी सी याचा एक्सटेरियर अँगल बाह्य कोण आहे हा इज congruent to angle opposite to its adjacent interior angle, याचं मात्रच्या adjacent interior angleच्या अपोजिट अँगलशी congruent असतो. म्हणजे काय प्रूव्ह करायचं थोडक्यात आपल्याला, अँगल ए congruent to angle डी सी ई. प्रॉपर्टी लक्षात घ्या, डी सी ई हा एक्सटेरियर अँगल आहे सायक्लिक क्वाड्रिलेटरचा, त्याचं तो कोण त्याच्या ऍडजस्टंट अँगल कोण आहे बी सी डी, त्याच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो अपोजिट अँगल त्याच्या. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल अपोजिट टू ऍडजस्टंट इंटीरियर अँगल, अपोजिट कोणाच्या ऍडजस्टंट इंटीरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी तो काय असतो कॉन्ग्रुएंट असतो. थोडक्यात काय प्रूव्ह करायचं, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल डी सी बी. प्रूफ काय होईल, इन फिगर अँगल डी सी ई, तुम्ही प्रूफ लिहायची, मी फक्त सांगायलो, अँगल डी सी ई इज द एक्सटेरियर अँगल गिवन, लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय, किंवा डायरेक्टली इन फिगर गिवन म्हणत अँगल डी सी ई इज द एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर ए बी सी डी, टू प्रूव अँगल डी सी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल ए, टू प्रूव अँगल डी सी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल ए. प्रूफ फार सिंपल आहे, आता ए प्लस अँगल ए प्लस अँगल डी सी बी, डी सी बी इक्वल टू 180 डिग्री. आता प्रूफ केलं की सायक्लिक क्वाड्रिलेटरच्या अपोजिट अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. त्याला एक नाव द्या, येतं येईल तुम्हाला सायक्लिक का रिझन काय लिहायचं, सायक्लिक क्वाड्रिलेटर थेरम. प्रूफ सुरू झाली, इन क्वाड्रिलेटर, इन सायक्लिक क्वाड्रिलेटर ए बी सी डी, मेजर अँगल ए प्लस, पूर्ण नाव घ्या संदिग्ध नको, मेजर अँगल बी सी डी, कारण हा एकटा घेतला तरी चालतो, इक्वल टू 180 डिग्री, कंसात सायक्लिक क्वाड्रिलेटर थेरम. अँगल डी सी बी दुसरं, डी सी बी प्लस अँगल डी सी ई, अँगल डी सी ई इक्वल टू 180 डिग्री, व्हाय अँगल्स इन लिनियर पेअर. हे नाही रेषी जोडतील कोण आहेत आणि हा ना हा कसे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी अँगल असतील अपोजिट. फ्रॉम वन अँड टू काय होईल, फ्रॉम वन अँड टू काय होईल, अँगल ए प्लस अँगल डी सी बी इज इक्वल टू अँगल डी सी बी प्लस अँगल डी सी ई, आणि मग हे डी सी बी कॅन्सल होते, ए इक्वल टू कोण होईल डी सी ई. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, पण प्रॉपर्टी आपल्याला
प्रॉब्लेम सेट मध्ये एक्झरसाइज मध्ये कामाला येणार आहे म्हणून नीट लक्ष दे. कॉररी सिंपल आहे, हा एक्सटीरियर अँगल आहे, याचं मा त्याच्या ऍडजसंट अँगलच्या अपोजिट अँगलशी इक्वल असते लक्षात घ्या. ओके, थेरम आहे सांगितला, हा ना 180 झाला आणि हा ना 180 होईल लिनियर पियर, हा अपोजिट अँगल फ्रॉम 1 अँड 2, हा अँगल कटर आणि हा ना हा कॉन्ग्रंट होईल. सिंपल आहे. शेवटची एक कॉनवर्स बघायचा, सायक्लिक क्वाड्रिलेटरचा कॉनवर्स आपल्याला बघायचा आहे. त्याची प्रूफ अपेक्षित नाही, थोडीशी इनडायरेक्ट प्रूफ आहे, पण ती प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या. काय कॉनवर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर थेरम उलट आहे. इफ अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटर इज सप्लिमेंटरी देन इट इज सायक्लिक क्वाड्रिलेटर. गिवन काय होईल, ए बी सी डी, ए प्लस सी इक्वल टू 180 अँड बी प्लस डी इक्वल टू 180. जर असेल एखाद्या चौकोनाचे अपोजिट अँगल जर 180 असतील तर तो चौकोन काय असतो, सायक्लिक क्वाड्रिलेटर असतो, हे लक्षात घ्या. ही एक प्रॉपर्टी. अजून एक लास्ट प्रॉपर्टी घेणार आहे, प्रॉपर्टी नंबर 13. लगेच सांगतो तुम्हाला, तोंडी सांगतो ती प्रॉपर्टी नंबर 13. ती सुद्धा एक सांगून टाकतो 2 मिनिटात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे कळालं फार, याचं स्टेटमेंटच कामाचं आहे. जर एखाद्या चौकोनाचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असेल तर तो सायक्लिक क्वाड्रिलेटर असतो एखाद्या क्वाड्रिलेटरची. आणि मग तिथं गिवन दिलं, ए प्लस सी इक्वल टू 180, बी प्लस डी इक्वल टू 180. टू प्रूव ए बी सी डी इज अ सायक्लिक प्रॉपर्टी लागते. आणि एक शेवटचा थेरम आहे, मी स्टेटमेंट इथं वाचतो फक्त. काय बघा, इफ टू पॉइंट ऑफ अ गिवन लाईन, एक लाईन काढतो, एक लाईन थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. इथं एखाद्या एक प्रॉब्लेम आहे याच्यावर, म्हणून मी घेईल शेवटची प्रॉपर्टी, त्याला काही नाव नाही, थोडीशी इनडायरेक्ट रूप आहे, आपण काही देत बसणार नाही, फक्त मी लक्षात घ्या. काय म्हणतो, इफ टू पॉइंट ऑन अ गिवन लाईन सबटेंड obtained equal angles at the two distinct points which lie on the same side of the line, then the four points are concyclic. ते चारही बिंदू एक वर्तुळावर, concyclic म्हणजे काय, ते चारही बिंदू सायक्लिक वर्तुळावर आहेत असं होतं. जर एखादी रेषा, नीट बघा मराठीत सांगतो, एखादी रेषेवरचे दोन बिंदू आणि त्या रेषेच्या एकाच अंगात असलेले दोन्ही कोन, हा कोन हा कोन जर एकरूप असतील, at distinct point which lies same side, subtend equal angles. एक रेषा, रेषेवरचे दोन पॉइंट, रेषेच्या एकाच अंगास असलेले दोन्ही कोन जर एकरूप करे होत असतील तर ते चारही बिंदू, त्या रेषेवरचे दोन बिंदू आणि ते कोन जिथं कोन तयार होतो, ते चारही बिंदू हे कसे असतात, कॉनसायक्लिक असतात. तुमच्या पेज नंबर 70 वर दिलेली की गिवन पॉइंट बी अँड सी लाईज ऑन सेम साइड ऑफ लाईन ए डी. बघा रीड करतो, पॉइंट बी अँड सी लाईज ऑन सेम साइड ऑफ लाईन ए डी. ए डीच्या एकाच अंगाला दोन बिंदू आहेत आणि ते दोन्ही बिंदू जे अँगल तयार करतात, ए बी डी, ए बी डी कॉन्ग्रुएंट टू ए सी डी, त्या बिंदूपाशी जे दोन्ही कोन जर एकरूप असतील तर पॉइंट ए बी सी डी आर कॉनसायक्लिक. That is quadrilateral ABCD is cyclic. हा चौकोन सायक्लिक, चारही बिंदू हे वर्तुळावर असतात म्हणजेच क्वाड्रिलॅटर एबीसीडी हा काय, सायक्लिक क्वाड्रिलॅटर होईल असा त्या थेरमचा अर्थ आहे. एक दोन प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम सेटमध्ये, जर आलं तर मी अजून तुम्हाला रिपीट करीन. प्रॉपर्टी नंबर 13 ह्या चॅप्टर मधल्या 13 प्रॉपर्टी झाल्यात. खरं तर पुढं आहे सिलेबस, पण ह्यावर्षी कॅन्सल अतिशय महत्त्वाचा भाग का कॅन्सल केला माहीत नाही, तो कॅन्सल झालेला आहे. शेवट पुन्हा एकदा रिपीट करतो, एखादी लाईन एल आहे, त्याच्यावर दोन बिंदू ए आणि बी आहेत आणि ह्या लाईनच्या एका अंगाला अजून दोन बिंदू आहेत आणि त्याच्यापैकी होणारे कोण जर एकरूप असतील तर ते दोन बिंदू आणि लाईनवरचे बिंदू हे कसे असतात, कॉनसायक्लिक असतात. कॉनसायक्लिक म्हणजे क्वाड्रिलेटर ए बी सी डी हा काय असतो, सायक्लिक असतो असं त्याचं म्हणणं आहे. इथपर्यंत आज आपण प्रॉपर्टीज बघितल्या, यातील सगळ्यात महत्त्वाचा थेरम कोणता आहे, सायक्लिक क्वाड्रिलेटर थेरम खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्ही 2 वेळा लिहून टाकायचा. इतकं सिंपल काम आहे, एकच थेरम सांगायला तो 2 वेळा लिहा आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम एकच वेळा लिहा, बाकी काही लिहायची गरज नाही, कॉरलर लिहायची गरज नाही. पुन्हा रिपीट होमवर्क सांगतो, सायक्लिक क्वाड्रिलेटर थेरम 2 वेळा आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम फक्त 1 वेळा लिहून मला होमवर्क टाकायचा, होमवर्क करत चला. दुसरी अतिशय महत्त्वाची सूचना आहे, आपले क्लासेस मे महिन्यापासून सुरू होईल.
आणि आजपर्यंत चालू व्यवस्थित चालू इतके व्यवस्थित कुठंच नाही, काही होऊ शकत नाही, इतकं व्यवस्थित शिकविणं कोणीच करू शकत नाही. तळमळीने शिकवितो, होमवर्क देतो, आपण आपल्याकडली फी बाकी भरपूर आहे. 75% विद्यार्थ्यांनी अजून फी भरली नाही, काही जण 50% विद्यार्थी त्यांनी नववीचीच भरली नाही. म्हणून सहकार्य करायचं आहे, मला बघितच नाही सासच केलं अशा खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. आपण आपली फी प्रामाणिकपणे भरायची. 10:30 ते 1 वेळेस क्लासेस उघडे असतात दोन्हीकडले, किंवा फोन लावून कोण पालकाला पाठवा. तुम्ही फोर्स केला पाहिजे. तुम्हाला वाटत असं यस हे सर माझ्यासाठी धडपड करतात, माझ्यासाठी काम करतात, पॉझिटिव्ह वाटतात, निगेटिव्ह गोष्टी करत काहीच नाही, उपयोगच नाही, जाऊ द्या बुडले तर कुठं कळत आहे त्यांना, अशा जर गोष्टी केल्या तर त्यात काय उपयोग नाही. जसं तुम्ही आमचे विद्यार्थी तसं तुम्हाला वाटलं पाहिजे आपले शिक्षक आहेत. नाही तर 5 सप्टेंबरला नुसतं शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊ नका, त्या दिवशी फी भरून टाका आणि सहकार्य करा लॉक, आणि फोन करून पालकाला सांगा किंवा मोबाईलद्वारे सुद्धा फी का देता येते. ओके, आधी तर थांबू याच्यावरची एक्झरसाइज, आपण पुढच्या तासाला बघू. थँक्यू.